तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर ज्वारीच्या पांढऱ्या शुभ्र भातोड्या बनवण्यासाठी त्याचं पीठ कसं शिजवून घ्यायचं आहे ते अगदी सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो इथं मी एवढं सगळं पीठ घेतलेलं आहे पीठ घेताना मोजून घेण्याची काहीही गरज नाही तर पिठामध्ये जास्तीचं पाणी टाकून आपण हे पीठ रात्रभर भिजत ठेवायचं आहे तर हे आंबवलेलं पीठ कसं बनवायचं आहे त्याचाही व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ह्याच्यावरचं पाणी अलगदपणे काढून घ्यायचं आहे जोपर्यंत हा चीक पाण्यात येत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे चीक पाण्यात यायला लागला की पाणी काढायची प्रोसेस बंद करायची आहे ज्वारी चार दिवस भिजवून नंतर ती सुकून मी त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं हे ज्वारीचं आंबवलेलं पीठ आपण बनवलं होतं मी तुम्हाला थोडक्यात माहिती त्याची सांगितली आहे तर आता जसं आपण पाणी ह्या चिकावरचं काढून घेतो आहे असं जर तुम्ही केलं तर ज्वारीच्या भातोड्या पांढऱ्या शुभ्र होतात आणि हा जो चीक आहे तो आपण मोजून घ्यायचा आहे भातोड्यासाठी ज्वारीचं पीठ शिजवून घेण्याची ही एक पारंपरिक पद्धत आहे फ्रेंड्स आमची आई लहानपणापासून मी पाहत आली अशाच पद्धतीने ज्वारीच्या भातोड्या घालायची अशाच पद्धतीने हे पीठ ही शिजवून घ्यायची तर आपण आता याला चीक म्हणूया कारण हे आपण आंबवून नंतर नेक्स्ट डे भिजवून घेतलेला आहे सो आपण याला चीक म्हणू शकतो तर ह्या कपाने मी ह्याला मोजून घेते तर चार कप चिक मी इथे घेतलेलं आहे तर जेवढं आपण चीक घेतो आहे त्याच्यावर चारपट पाणी लागेल तर पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी जास्त होऊ शकते कारण की जर चिकामध्ये थोडं जास्त पाणी तुमच्याकडून राहिलं असेल तर थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्या आणि ह्या पाण्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि पातेल्यामध्ये मी आता फक्त तीन पट पाणी घेतलं म्हणजे चार कप चीक होता तर मी इथं बारा कप पाणी घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे दुसऱ्या गॅसवरती तर ह्याच्यामध्ये आपण आता फाईट कलरचे तीळ टाकूया तर मोठे दोन चमचे मी तीळ घेतलेले आहेत ज्या कपाने आपण चीक घेतलं आहे त्या कपाचा वन फोर्थ भाग आपण तीळ घेतलं तरी चालेल तर हे पाणी उकळायला लागलं की आपण थोड्या थोड्या चिक ह्याच्यामध्ये सोडत राहायचं आहे ज्यावेळेस तुम्ही असा हा ज्वारीचा चीक शिजवून घेत त्यावेळेस पातेलं मोठ्या साईजचं चा असावं बुडाचं असावं कारण जर पातेलं छोटं असेल तर चीक उकळताना ते, ते उतूही जाऊ शकतं आणि जर पातळ बुडाचं पातेलं असेल तर ते करपूही शकतं सो असं हे मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि थोडा थोडा करत ह्याचा चीक टाकायचा आणि असं मिक्स करत आपण हे मिश्रण दहा मिनटं बसणार आहोत तर टोटल पाहिलं तर तीस मिनटं लागतात हे मिश्रण शिजण्यासाठी राहायचं म्हणजे चीक खाली तळाला लागणार नाही तर तुम्ही आता इथं बघू शकता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे ह्याच्यात पाणी टाकण्याची गरज आहे सो आपण वरून ह्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करणार आहोत तर पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी जास्त होऊ शकते सो तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडंसं पाणी पहिल्यांदा कमी टाका आणि नंतर लागत असेल तरच थोडं थोडं करत पाणी टाका तर आता आपण ह्याच्यामध्ये अजून चार कप पाणी टाकूया तर पाणी अगदी उकळून घेतलेलं आहे आणि तेच पाणी मी ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि पाणी टाकल्यानंतर हे चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर कधी कधी काय होतं की ज्वारी कुठल्या पद्धतीची आहे कोणती ज्वारी तुम्ही वापरताय त्यानुसार पण पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी जास्त होऊ शकते सो त्याचा परफेक्ट अंदाज आपण सांगू शकत नाही तर हे बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण झालेलं आहे तर असंच हलवत आपण दहा मिनटं बसणार आहोत आणि भातोड्याचं पीठ कधीही शिजवताना अगदी व्यवस्थित शिजवावं लागतं जर ते शिजलं नसेल नीट तर भातोड्या घातल्यानंतर चिरतात आणि त्या अशा गोल निघत नाहीत त्यामुळे तुम्ही हे पीठ अगदी व्यवस्थितपणे शिजवून घ्या शिजल्यानंतर तुम्ही ते खाऊनही बघू शकताय जरा कच्चा पण वाटला तरी तुम्ही नंतर अजून जास्त वेळ शिजवू शकताय तर आत्ता शकता मी लोखंडाचा जाड बुडाचा तवा घेतलेला आहे त्याच्यावरती हे पातील ठेवलेलं आहे असं आपण का करायचं की असं केल्यानंतर काय होतं की हा जो चिक आहे तो खाली तळाला लागत नाही त्यामुळे आपल्या ज्या भातोड्या आहेत अगदी फाईट होतात आणि त्याचा करपट असा जळकट वास येत नाही म्हणून अशा पद्धतीने तवा खाली ठेवायचा आहे तवा ठेवला की आपण असं झाकण ठेवायचं आणि अधूनमधून हे झाकण काढून मिक्स करून नंतर अजून झाकून ठेवायचं असं करत आपण पीठ शिजवून घेणार आहोत ले ले तर आता तुम्ही बघू शकता की कम्प्लीट तीस मिनटं झालेली आहेत आणि पीठ ही परफेक्ट शिजलेलं आहे पीठ शिजल्यानंतर ह्याच्यावरती एक शाईन येते थोडीशी साई आल्यासारखं येतं तर तसं हे झालेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही भातोड्या घालणार आहात त्यावेळेसच त्या पातेल्यामध्ये जिरं टाकून मिक्स करून भातोड्या तुरंत घाला जर तुम्ही अगोदर जिरं टाकून ठेवलं तर भातोड्याचा कलर फाईट येणार नाही सो फ्रेंड्स तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग